विश्वचषकानंतर आता न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी 2020 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे। 3 2020 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड झालेली आहे। सलामीचा लोकेश राहुल हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल। या मालिकेसाठी भारतीय संघामध्ये रोहित शर्मासह मुंबईच्या श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवचीही निवड करण्यात आलेली आहे। आयपीएलचा यंदाचा मोसम गाजवणारा महाराष्ट्राचा वाघ ऋतुराज गायकवाडची सुद्धा या संघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर व्यंकटेश अय्यर आणि हर्षल पटेलही या संघामध्ये आहेत। 17, 19 आणि 21 नोव्हेंबरला जयपूर, रांची आणि कोलकात्यामध्ये हे सामने खेळवले जातील। न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झालेली आहे। टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे असेल। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहोत, आगामी T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झालेला आहे। माजी कसोटीवीर प्रवीण आमरे सर आपल्या सोबत आहेत। आमरे सर, भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आलेली आहे। रोहित शर्मावर सोपवण्यात आलेल्या कर्णधारपदाच्या नव्या जबाबदारीविषयी तुम्हाला काय वाटतं? रोहित शर्माचे कॅप्टनशिप मला वाटतं हे त्यांनी डिझर्विंग आहे, कारण का त्याचा जो परफॉर्मन्स होता, आपण म्हणूया T20 म्हणा किंवा वन डे म्हणा, की त्याच्या ज्या सातत्याने धावा आहेत, वन डेमध्ये त्याच्या 9000, आत्ताच त्यांनी T20मध्ये 3000चा पल्ला, आणि कोण विसरू शकतं त्याच्या IPLमधल्या 5500, तब्बल 17,500 धावा त्याच्या व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आहे। त्याच्यासारखा अनुभव आणि त्याच्या ज्या पद्धतीने त्यांनी इव्हन IPLला त्याचं नेतृत्व होतं, 5 IPL चॅम्पियनशिप, ही फार मोठी कामगिरी आहे एक कर्णधार म्हणून। आणि आपल्यालाही आशा करता येईल की रोहितकडनं येणाऱ्या ICC टुर्नामेंटसाठी सुद्धा रोहितकडनं योगदान असेल आणि एक योग्य कर्णधार BCCIने निवडलेलं हे एक योग्य त्यांचं पाऊल आहे बेसिकली। आमरे सर, भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी झालेल्या रोहित शर्माच्या निवडीनं भारतीय क्रिकेटमध्ये एक नवं पर्व सुरू झालेलं आहे आणि रोहितनं याआधी IPLमध्ये मुंबई इंडियन्सचं तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय संघाचंही नेतृत्व केलेलं आहे। एक क्रिकेटर आणि एक कर्णधार म्हणून वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलेली आहेत? मला वाटतं एक गुण त्यांनी नक्कीच धोनीकडनं शिकला आहे, तो म्हणजे कामनेस। मला वाटतं कर्णधारकडे कामनेस फार महत्त्वाचा असतो, संयमीपणा, आणि तो शांत चित्ताने करतो, गेम रीड करतो। एक कर्णधार म्हणून एक स्टेप पुढे असलं पाहिजे आपण विरोधकाच्या ह्याच्यात, अपोनंटच्या विरुद्ध, ती त्याच्याकडे क्षमता आहे की गेम रीड करता येतो की पुढचा बॅट्समन काय करणार आहे, ह्या ओव्हरला ह्या सिच्युएशनमध्ये काय करणार आहे। त्यांनी ज्या पद्धतीने नेहमीच आपण पाहिलं, ते IPL असो किंवा त्यांनी छोट्या वेळी त्यांनी 17 सामन्यात जे भारताचं कर्णधारपद केलं आहे, त्यात त्यांनी बुमराह किंवा त्याचे मेन प्रमुख बॉलरला तो विकेटसाठी गेला आणि तिकडे एक गेम चेंज झाला। 12 व 13 ओव्हरला तो विकेट टेकिंग ऑप्शनला जातो, तिथे त्याला त्या निर्णायक वेळी त्याला विकेट्स घेतो आणि सामना तो हे करतो। त्याच्या 2 IPLमधले जे विजय होते, जे चॅम्पियनशिप होत्या, त्या 1 धावानी होत्या। मग तिथे कुठेतरी कर्णधाराचं मला वाटतं कसब लागतं, कारण का असे क्लोज मॅच जिंकायला कॅप्टनशिप चांगली करावी लागते। बरोबर आहे प्रवीण सर, रोहित शर्माची T20चा कर्णधार म्हणून निवड ही फक्त एका मालिकेसाठी जाहीर झाली असली तरी एक कर्णधार म्हणून पुढच्या वर्षभरामध्ये त्याच्या समोर कोणती आव्हानं आहेत? रोहितसाठी पण फार मोठं आव्हान असणार आहे, कारण का आपण आताच बघितलं की मागचा विश्वचषक आपण अपयशी ठरलो होतो आणि ते जिवारी लागलेलं असणार। रोहित एक खेळाडू म्हणून सुद्धा तर त्याच्याकडनं नक्कीच एक असेल की मी कर्णधारपद असताना टीम इंडियाला मी एक जिंकून देईन, आणि त्यासाठी लागणारं सगळं योगदान एक कर्णधार म्हणून आणि एक फलंदाज म्हणून सुद्धा त्याची करण्याची रोहितची तयारी असणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।